मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, रविकांत तुपकर। चळवळीत राहूनच संघटनेचे काम करायचे आहे, रविकांत तुपकर। मागील काही दिवसापासून रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबद्दल नाराज असल्याच्या बातम्या समोर येत असताना 2 दिवसांपासून ते नॉट रिचेबल होते। आज पुण्यामध्ये या वादावर तोडगा काढण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्त पालन समितीची बैठक बोलावण्यात आली होती, पण सदर बैठकीला न जाता तुपकरांनी बुलढाण्यामध्येच पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली। आपण या संघटनेमध्ये राहून तरुणांची चांगली फौज निर्माण करत ही चळवळ पुढे नेऊ, मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही, या वावड्या थांबविण्यात याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच आपण मागील 5 वर्षांपासून पक्षश्रेष्ठींपर्यंत आपले दुखणे किंबहुना काय म्हणणे आहे हे वारंवार सांगितले आहे, त्यामुळे आता निर्णय त्यांना घेणं आहे। मात्र कोणताही निर्णय झाला तरी आपण याच संघटनेत राहून पक्षवाढीकरिता काम करत राहू असेही ते यावेळी म्हणाले। मला त्याचं निमंत्रण मिळालेलं आहे, पण ज्या विषयासंदर्भामध्ये नेतृत्वाबद्दल माझे आक्षेप आहेत किंवा जे काही आमचं म्हणणं आहे ते वारंवार मी राजू शेट्टी साहेबांना अनेक बैठकांमध्ये सांगितलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आमच्या अनेक वेळा मिटिंग झालेल्या आहेत। त्यांच्या कानावर हे सगळे विषय मी या अगोदर अनेक वेळा टाकलेले आहेत, त्यामुळं वारंवार तेच किती वेळा टाकायचं हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो। प्राध्यापक कुपळे सर जे आहेत शिस्तपालन समितीचे अध्यक्ष, त्यांनी मला निमंत्रणासाठी फोन केला होता, त्यांच्याही कानावर मी सविस्तर भूमिका माझी त्या ठिकाणी मांडलेली आहे। वारंवार त्यांना पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जे काही आमचे आक्षेप आहेत, आणि कालच मी त्यांना फोन करून कळवलं होतं की या समितीच्या बैठकीला मी येणार नाही, कारण मी वारंवार तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळे विषय माहिती आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामुळं मी येणार नाही। आणि ह्या ज्या काही सगळ्या या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार अशा ज्या काही अफवा सुरू आहेत या अफवा कृपया थांबवा अशी माझी विनंती आहे सगळ्यांनाच। मला संघटनेत राहूनच शेतकरी चळवळीचं काम करायचं आहे। माझ्या दृष्टीनं शेतकरी हा माझा आत्मा आहे, शेतकरी हा माझा प्राण आहे, आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचं आहे हा निर्णय मी घेतलेला आहे आणि मी आजपासून कामाला लागलेलो आहे। शिस्त पालन समितीत तुमच्याबद्दल आज काय निर्णय होणार, मग काय बोलणं झालं आहे राजू शेट्टी साहेबांशी? नाही, राजू शेट्टी साहेबांच्या कानावर माझे जे काही आक्षेप आहेत किंवा माझी जी काही नाराजी आहे, महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांचं जे काही दुखणं आहे ते सगळं मी मांडलेलं आहे, आणि हे काय माझे आक्षेप किंवा आमची नाराजी ही काय माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही आहे, संघटनेच्या हितासाठीच आहे, चळवळीच्या हितासाठीच आहे, आणि महाराष्ट्रभर चळवळ कशी वाढेल या दृष्टीनंच आहे, आणि हे वारंवार त्यांच्या कानावर मी हे विषय टाकलेले आहेत, त्यामुळं पुन्हा पुन्हा रोज रोज तेच किती वेळा टाकायचं हा प्रश्न आहे। त्याच्यामुळं जे काही आक्षेप आम्ही नोंदवलेले आहेत याच्या अगोदर हे 5 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळं याच्यातला सकारात्मक निर्णय असेल किंवा जी काही अंमलबजावणी असेल ती त्यांनी करायची। आपण राजू शेट्टी साहेबांच्या कार्यशैलीवर काहीतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, नेमकं कुठं चुकत आहेत राजू शेट्टी साहेब असं तुम्हाला वाटतं? असं आहे की हे सगळे विषय मी त्यांच्यासमोर या 4-5 वर्षांमध्ये अनेक वेळा मांडलेले आहे, आणि जे काय आमचे सोबत काम करणारे बाकीचे लीडर आहेत त्यांच्याजवळ पण हे सगळे विषय मी मांडलेले आहेत, त्यामुळे त्यांना सगळं माहीत आहे आमचं दुखणं काय आहे किंवा कार्यपद्धतीबद्दलची आमची नाराजी काय आहे हे त्यांना माहीत आहे। हो, आपण जे काही आक्षेप घेतले होते पक्ष नेतृत्वासंदर्भात त्याच्यावर जर तोडगाच नाही केला तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, मी सांगितलं ना की मला चळवळीत राहूनच काम करायचं आहे, शेतकऱ्यांचंच काम करायचं आहे, आणि हा शेतकरी चळवळीचा झेंडा ताकदीने पुढे न्यायचा आहे। महाराष्ट्रभर तरुणांची भली मोठी फौज उभी करायची आहे, या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या दबाव गटाला सरकार एका हाकेवर किंवा एका इशाऱ्यावर घाबरेल एवढी मोठी तरुणांची फौज मला येणाऱ्या काळामध्ये उभी करायची आहे, त्यामुळं रविकांत तुपकर इकडे जाणार, रविकांत तुपकर तिकडे जाणार, अमुक करणार, ढमुक करणार अशा ज्या काही काल्पनिक बातम्या काही ठिकाणाहून पेरल्या जातात तर मला असं वाटतं हे थांबवलं पाहिजे, आणि मी पुन्हा सांगतो मला संघटनेत राहूनच चळवळीचं काम करायचं आहे आणि ते मला नेतृत्वाने करू द्यावं प्रामाणिकपणे अशी माझी इच्छा म्हणजे